नमस्कार. आज मी इथे आलो एका विशेष मुलाखतीसाठी आणि माझ्या सोबत आहेत एक अतिविशेष राजकारणी मनोहर जोशी. जोशी सरांची मी महाराष्ट्राला ओळख करून द्यायची गरज नाही. त्यांचा सगळा इतिहास, त्यांचा सगळा प्रवास तुम्ही सगळ्यांनी बघितलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अत्यंत चतुर असे राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. राजकारण कसं करावं, वेगळ्या शैलीने कसं करावं, एका बाजूला शरद पवार, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे असताना त्यांच्या खांद्याला खांदा लावून कसं उभं राहावं, हे जोशी सरांकडून शिकावं. जोशी सर सध्या बातमीत आहे, पण मी ही मुलाखत करणार आहे आणि त्यामध्ये बातमी पलीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, तुम्हाला माहिती आहे, एक पत्रकार आहे मी आणि गेली 30-35 वर्ष पत्रकारितेत आहे. तेव्हा बातमी वगळून पुढे जाऊ शकत नाही, पण आजची मुलाखत अशी आहे की मला तुमचं सगळं आयुष्य कॅमेराबद्ध करायचं आहे. पण सुरुवात अर्थातच बातमीपासून करणार आहे आणि या मुलाखतीत मी जर गोलंदाज असेल, बॉलर असेल, तर तुम्ही फलंदाज आहात आणि तुमच्यासारख्या फलंदाजाला बॉलिंग करणं किती कठीण आहे हे मला माहिती आहे. तुम्ही अनेक बाउन्सर्स, अनेक गुगली, अनेक ऑफ स्पिन, लेग स्पिन हे राजकारणात चुकवलेले आहेत. आज माझी एवढीच अपेक्षा आहे सर की ही एवढी मोठी मुलाखत मी तुमची पहिल्यांदा करतो आहे. तुम्ही महाराष्ट्राला सगळं काही मनमोकळेपणाने सांगा, खरं खरं सांगून टाका. मी प्रथमच आपल्याला आणि आपल्या सहकार्यांना धन्यवाद देतो. खरं पाहता मला अनेकांनी सांगितले या मुलाखतीला जाऊ नये. माझ्या मुलाखतीला जाऊ नका म्हणून? हो, ते म्हणाले की प्रश्न आडवे तिडवे विचारतात, तुम्हाला अडचणीत आणतील, आधीच अडचणीत आहात, आणखी कशाही अडचणी वाढवता, असं मला सांगितलं. परंतु मी म्हणालो की मला तसं वाटत नाही. माझे यांचे संबंध चांगले आहेत आणि संबंधांपेक्षा सुद्धा जेव्हा माणूस खरं बोलतो त्यावेळी त्यांनी घाबरण्याचं कारण नसतं, म्हणून मी आपल्यासमोर उपस्थित आहे. एक गोष्ट सुरुवातीलाच सांगेन की आयुष्यामध्ये जे मला पाहिजे होतं, जे मला मिळावं म्हणून मी काम करत होतो, ते सगळं मला मिळालं याचं कारण माझे पक्षप्रमुख, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हेच आहेत. आणि बाळासाहेबांनीच घडवलं मागा. मी नेहमी सहज बोलताना सांगतो मित्रांना की आयुष्यामध्ये 3-4 गोष्टी मिळाव्यात म्हणजे माणूस सुखी होतो. त्यातली सर्वात महत्त्वाची आणि पहिली गोष्ट म्हणजे विद्या. भरपूर शिकावं असं मला पहिल्यापासून वाटायचं, पण माझी आर्थिक परिस्थिती तशी नव्हती. पण शिक्षण पूर्ण झालं, एम ए, LLB, PhD म्हणजे आजच्या काळात सुद्धा भरपूर शिक्षण आहे असं मी समजतो. आणि केवळ शिक्षण नाही, मला शिक्षणाबरोबरच उद्योगधंद्याची आवड. आर्थिक स्थिती चांगली असेल तर अनेक गोष्टी साध्य होतात यावरती माझा विश्वास आहे. आणि बोलण्यामध्ये मला शरम वाटत नाही, कारण मिळवलेला पैसा हा उद्योगधंदा करून मिळवला आहे. आणि तिसरी गोष्ट जी मला नेहमी महत्त्वाची वाटते पण आपल्या हातात नसते, ती म्हणजे आनंदी कुटुंब. सुदैवाने मला या तिन्ही गोष्टी मिळाल्या आणि या तिन्ही गोष्टी मिळवण्यामध्ये शिवसेना प्रमुखांनी मला मदत केली, सतत साथ दिली. आणि म्हणून राजकीय जीवन घडवण्यामध्ये सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा वाटा फार मोठा आहे. मी मागे वळून पाहतो त्यावेळी हे खरंच माझं आयुष्य आहे का असा प्रश्न मला पडतो. इतकी यशस्वीता आयुष्यामध्ये मिळाली आणि त्यामुळे मी सुरुवातीलाच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि आपण आता मला प्रश्न विचारायला सुरुवात करावी अशी विनंती. सर, मला पहिला प्रश्न हाच विचारायचा आहे की बाळासाहेब गेले, 17 नोव्हेंबरला 1 वर्ष होईल, तुम्ही बाळासाहेबांना अजूनही मिस करता? चुकल्या चुकल्यासारखं वाटतं? एका शब्दात उत्तर द्यायचं तर होय. याचं कारण त्यांच्या बरोबर वावरताना मला त्यांना अतिशय जवळून पाहायला मिळालं. जवळजवळ 45-46 वर्ष मी त्यांच्याबरोबर फिरलो आणि मनमोकळा मनुष्य, मनात एक पोटात एक ओठात वेगळं असा एक मनुष्य राजकारणात आपल्याकडे प्रसिद्ध आहे. पण तसे बाळासाहेब नव्हते. बाळासाहेब म्हणाले, सर,
मी ऐकलंय नीट. असा एक मनुष्य राजकारणात प्रसिद्ध आहे सर, गैरसमज होतील, कोण आहे ते मला सांगा, सांगायचं नसेल तर निदान निर्देश तरी करा, कारण हे कोणाबद्दल तुम्ही बोलतायत, नवा वाद निर्माण होईल सर. मला वाद नको आहे, परंतु एवढंच सांगेन की त्याच्यात पोटात एक असतं, ओठात वेगळं असतं असं बाळासाहेब ठाकरे त्यांना म्हणत असत, आणि त्यामुळे त्या माणसाचं नाव सर मी घेतो नाव, हे तुम्ही बहुधा शरद पवारांबद्दल बोलताय, पण मला असं विचारायचं, तुम्ही सांगताय की शरद पवारांचं असं असतं, बाळासाहेब थेट होते, त्यांच्या जे पोटात होतं तेच ओठावर होतं. अगदी नेहमी. आणि त्यांना काही वेळा ते बोलताना आम्हालाच भीती वाटायची की आता पुढे काय बोलतील ज्याच्यामुळे नवीन वादळं उभं राहील, परंतु ते काही दरवेळी वादळच निर्माण करायचे असं नाही, कारण ते जसे बोलण्यामध्ये चतुर होते त्याप्रमाणे त्यांचं वैशिष्ट्य सांगायचं तर त्यांना काही अपून छपून करता यायचं नाही, आणि म्हणून मी बाळासाहेबांना सगळा खुला व्यवहार होता, एकदम एकदम मोकळेपणा. प्रेम करतील तर मनापासून, तुम्हाला तिरस्कार करतील, तिरस्कार नाही केला त्यांनी, पण एखाद्याचं शत्रुत्व घेतील किंवा वैचारिक शत्रुत्व ते उघडपणे घ्यायचं. पण सर तुमचं त्यांचं नातं काय होतं, कारण मी तुम्हाला सांगतो, साधारणपणे मला जेव्हा समजायला लागलं तेव्हापासून, म्हणजे 68-69 पासून मी हे सगळे शिवसेना पाहतोय, लहान होतो, गिरगावात राहायचो, आणि मला अनेक शिवसेना नेत्यांनी सांगितलंय की सरांचं आणि बाळासाहेबांचं काय गुळपीठ आहे याचा अंदाज आम्हाला कधी लागत नाही. बाळासाहेब सरांवर रागवतात पण नंतर काय होतं मला माहित नाही, सरांची काहीतरी मोहिनी आहे, कोण कुणाच्या प्रेमात होतं, बाळासाहेब तुमच्या प्रेमात होते की तुम्ही बाळासाहेबांच्या प्रेमात होता. साहेब माझ्यापेक्षा कितीतरी मोठे होते, मीच त्यांच्या, पण तरी सुद्धा एक वेगळं नातं होतं, वेगळं रसायन होतं, वेगळं होतं. आणि आपल्याला सांगायचं तर समजा तुमचं काही चुकलं तर बाळासाहेब पाठीवर हात ठेवायचे, पंत मला पंत म्हणायचे अशा वेळी, अगदी पहिल्यापासून ते पंतच म्हणायचे तुम्हाला, सुरुवातीला पंत म्हणायचे, मध्ये काही वेळा मनोहर पंत म्हणायचे, आणि मला सांगायचे नाही हे बरोबर नाही, पण पोटात ठेवून काहीतरी माझ्यावर ऍक्शन घ्यावी वगैरे असा विचार त्यांनी कधी आयुष्यात केला नाही, ही गोष्ट खरी आहे. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही, गुळपीठ काय होतं, म्हणजे हे काय होतं की असं नातं दुसऱ्या कोणत्याही शिवसेना नेत्याचं बाळासाहेबांशी नव्हतं, तुम्ही बाळासाहेबांचे उजवे हात आहात असं सगळी शिवसेना मानते, अनेक शिवसेना नेते तुम्हाला घाबरतात त्यामुळे की सर बाळासाहेबांना काय जाऊन सांगतील, काय सांगता येत नाही, आणि बाळासाहेब त्यांचं ऐकतात असं सगळ्यांचं समज आहे, हे नातं काय होतं. हे काम मी कधी केलं नाही की बाळासाहेबांना जाऊन याच्या विरुद्ध सांगा, त्यांच्या विरुद्ध सांगा, चावी गावा, आपला स्वार्थ साधण्यासाठी दुसऱ्यांना पाडा, असे 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 उद्योग करण्याचा व करण्यावर. सर पण छगन भुजबळ आणि नारायण राणे परवा तुमच्यावर हाच आरोप केलाय. होय, परंतु जर समोरासमोर चर्चा नव्हती त्यामुळे उत्तर देऊ शकलो नाही, पण आता जाहीर उत्तर द्या. त्यांनी एक उदाहरण असं द्यावं की त्यांच्याबद्दल एक खोटी गोष्ट मी बाळासाहेबांना कधी सांगितली. सर भुजबळ असं म्हणाले की जोशी सरांमुळे आम्ही शिवसेनेबाहेर गेलो, नारायण राणे जवळजवळ तसंच म्हणाले. खोट आहे हे, साफ खोट आहे, साफ खोट आहे. माझ्यामुळे काय जाते हो, बाळासाहेब असं कोणाचं ऐकणारे होते काय, त्यांना स्वतःची बुद्धी होती, स्वतःचा विचार होता, आणि त्या विचाराचा उपयोग त्यांनी केला. मी तर त्यांना त्यांनी जर म्हणाले असते ते, तर त्या दोघांनाही मी विनंती करीन की आपण पुन्हा विचार करा, प्रामाणिकपणे विचार करा की मनोहर जोशींनी यानं कधी काढून टाका असं सांगितलं का. फक्त आमच्या स्पर्धा स्वाभाविक असतात, माझ्या प्रत्येक नेतृत्वाच्या पदाच्या वेळी स्पर्धा लागली. भुजबळ आणि राणेंशी तुमची स्पर्धा झाली. स्पर्धा लागली आणि स्पर्धेमध्ये जर मी जिंकलो तर याचा अर्थ माझ्यावरच प्रेम केलं असं होत नाही. पण सर तुम्ही जिंकलात म्हणूनच तुमच्यावर त्यांचा राग आहे, आणि त्यांचं असं म्हणणं आहे जेव्हा विरोधी पक्षनेते तुम्ही झालात, भुजबळ म्हणतात मी महाराष्ट्रात शिवसेना वाढवली तरी पद मात्र जोशी सरांना मिळालं, हे जोशी सरांचं चातुर्य असं त्यांना वाटतं, नारायण राणेंनाही तेच वाटतं. पण मी काही कोणावर आरोप करायला आलो नाही, त्यांना काय वाटतं ते वाटू नये, मी काही ते थांबवू शकत नाही. पण आपण एक गोष्ट सांगेन की ही शिवसेना तुटू नये, अभंग राहावी, यातच तो एक भाग होता. पक्ष वाढतो कशाने, त्या पक्षाच्या धोरणांप्रमाणे जेव्हा त्या पक्षाकडे अनेक लोक आकर्षित होतात त्यावेळी पक्ष वाढत जातो. शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष केवळ जन्माला घातला नाही तर आजच्या स्थितीला आणून पोचवण्याचं कामही बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आणि मग हे सुरू असताना एकमेकांचे पाय ओढण्याचं काम जे करतात ते महाअपराधी असतात असं माझं मत आहे, त्यांना कळत नाही. तुमचं असं मत आहे भुजबळ आणि राणेंनी हे काम केलं?
नाही, मी माम मला आरोप करायची सवय नाही, मी आरोप करणार नाही. सर मला इथे तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही शिवसेनेत किती वर्ष आहात? मी सुरुवातीपासूनच आहे, पहिल्याच वर्षी आलो शिवसेनेच्या मार्च मध्ये मी आलो, पण त्याच्या आधी मी राजकारणात होतो. मी येतो त्याच्याकडे, मला मला हा प्रश्न विचारायचा आहे. 46 वर्ष झाली बरोबर आहे, 67 ते 2013 46 वर्ष झाली. तुमचं आयुष्य म्हणजे शिवसेना आहे, शिवसेनेसाठी तुम्ही सर्वस्व दिलं, तुम्ही शिवसेनेने तुम्हाला सर्व दिलं, अक्षरशः तुमचं सगळं कुटुंब जे आहे ते शिवसेनेसाठीच राबलेलं आहे. बाळासाहेबांचे तुम्ही कमांडर होतात, आम्ही तुम्हाला म्हणायचो बाळासाहेबांचा उजवा आहात. पण सर आज शिवसेनेची एक महत्त्वाची बैठक होते उमेदवार निवडीसाठी भाजप आणि शिवसेनेची, त्या बैठकीला तुम्हाला निमंत्रण नाही, काय म्हणायचं? मला माहित नाही आज बैठक होती, तुम्हाला बोलवलेलं नाही सर. दोन दोन नाही बोलग, दोन तीन दिवसामध्ये ही बैठक होणार असं कोणीतरी म्हणावं होतं, पण आमच्याकडे पद्धत अशी असते की अशा वेळी निमंत्रणं देतात. जे कोणी त्या कमिटीवर असतील त्यांना म्हणा किंवा पक्षाच्या प्रमुख नेत्यांना म्हणा, निमंत्रण देतात आणि मग लोक जातात. मला तुम्हाला निमंत्रण निमंत्रण नव्हतं, मला हाच प्रश्न विचारायचा आहे. असं बाळासाहेब असताना हयात असताना कधीही घडलेलं नाही हे मला माहिती आहे. प्रत्येक महत्त्वाच्या बैठकीला तुम्ही होतात आणि आज तुम्हाला निमंत्रण नाही सर, तुमच्या मनामध्ये काय आहे, काय वेदना आहे? काही जे मीटिंगला गेले नसतील त्यांना तुमच्या टीव्हीवर येण्याची संधी मिळाली नाही, मला ती संधी मिळाली म्हणून तुम्ही हा प्रश्न विचारला. सर सर हे पंतांचं उत्तर आहे सर, तुमच्या मनात काय असेल मला माहिती आहे, कोणतं वादळ आहे, तुम्ही हसताय, हे नेहमी असंच होतं, तुम्ही हसता पण तुमच्या मनात वादळ असतं. बाळासाहेब हयात असताना त्यांचा जो कमांडर होता, त्यांचा जो उजवा हात होता, जो कोणत्याही बैठकीतून वगळला गेला नाही, त्याला आज वगळण्यात आलं सर, तुमच्या मनामध्ये काय दुःख आहे? मी आपल्याला सांगू का सर? मन मोकळं करा सर, मन मोकळं करा सर. आज तुम्ही खरेपणाने अगदी आणि महाराष्ट्राला कळू द्या तुमच्या मनात काय आहे. मग अगदी खरं सांगतो, दुःख होणं हा मानवी स्वभाव आहे. एखाद्या गोष्टीचं मागे दुःख होतं पण मी दुःख कुरवाळत बसत नाही. ते बरोबर आहे, मी दुःख बरोबर आहे, म्हणूनच तुम्ही यशस्वी आहात सर, आणि म्हणूनच तुम्ही यशस्वी आहात. पण आज तुमच्या मनात दुःख आहेत, वेदना आहेत, हे खरं आहे की नाही? तुम्हाला मी हे सांगतो ना की माझं आयुष्य वेदनानी आणि सुखानी असं भरगेच आहे, पण एक गोष्ट घडल्यानंतर ती कुरवाळत बसणं हा माझा स्वभाव. सर मला हे माहिती आहे, नो दिस, पण मला हे तुम्हाला विचारायचं आहे, आज या क्षणाला बाळासाहेबांच्या सगळ्यात जवळच्या सहकार्याला वगळल्याबद्दल तुमच्या मनामध्ये एक माणूस म्हणून, एक राजकारणी म्हणून दुःख, वेदना, यातना आहे की नाही? येणारं दुःख हे जाण्यासाठी असतं, पण दुःख आहे पुढे जाऊ शकत नाही असं सगळ्यांचं मत आहे, पण हा क्षण असा आहे, हा दुःखाचा आहे, हे मान्य करण्यात काय चूक आहे? तुम्हाला खरं सांगू, या पक्षाचं नाव शिवसेना आहे आणि या पक्षाचं स्ट्रक्चर वेगळं आहे. तुम्ही पक्षाच्या विरुद्ध बोलात तर तुम्ही पक्षात राहणार नाही. मी तुम्हाला एक माणूस, एक सहृदयी माणूस म्हणून विचारतोय, तुमच्या मनात दुःख वेदना आहे की नाही? मला पक्षाच्या विरुद्ध बोला असं म्हणायचं नाहीये. ऐका ना, त्याचंही उत्तर देतो. मी जर पुस्तक घेत असेन तर दुःख आहे, दुःख आहे. पुस्तक घेत असेल तर मी जर शिवसेनेचं काम करत असेन तर दुःख नाही, कारण घटना घडेल आणि घटना नाही. सर मला उत्तर पटलं आणि तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. मला मला पुढे जाऊन विचारायचं आहे सर, हे सगळं तुम्हाला माहिती आहे की पक्षाविरुद्ध बोललं तर पक्षात राहत नाही माणूस, तरी सुद्धा तुम्ही, माझं असं मत आहे, माझा असा अंदाज आहे, 35 वर्ष सर पत्रकारितेत मी तुम्हाला बघतोय, की तरीसुद्धा त्या दिवशी नवरात्रीच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जे काही बोललात ते अत्यंत विचारपूर्वक, जाणीवपूर्वक बोललात, तुम्ही उत्स्फूर्तपणे
किंवा अजाणता बोलणारे नेते नाही, तुम्ही असं का केलं? बरं, आपण प्रश्न विचारत म्हणून मी सत्य सांगेन, पण खरं म्हणजे या प्रश्नाचं उत्तर मी पत्र घेऊनच माननीय उद्धवजी ठाकरे जे सध्याचे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांना उत्तर पाठवलं आहे आणि त्याच्यामध्ये स्पष्ट सत्य दिलं आहे. काय सत्य? सत्य एवढंच आहे की तो प्रश्नोत्तराचा कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमामध्ये प्रश्न विचारला आणि प्रश्न असा होता की एक वर्ष झालं अजून माननीय बाळासाहेब यांचं स्मारक का होत नाही. प्रश्न बरोबर होता आणि मी त्याचं उत्तर दिलं. मी म्हटलं हा धोरणात्मक बदलामुळे झाला नाही तर बाळासाहेब इथे असते क्षणभर दुसरी घटना समोर आणू की बाळासाहेब आहेत आणि बाळासाहेबांचे वडील माननीय प्रबोधनकर ठाकरे यांचा मृत्यू झाला आहे आणि बाळासाहेबांना स्मारक करायचं आहे. बाळासाहेबांनी एवढा वेळ घेतला नसता आकाश पाताळ एक केलं, तेच म्हणालो. फक्त हे शब्द वापरले नाहीत. मी वापरतो ना कारण मला बाळासाहेब माहिती आहे आणि तुम्हाला कोणतेही शब्द वापरण्याची परवानगी असते. तेच झालं. आता याच्यामध्ये काही माझ्या दृष्टीने काही चुकीचं नव्हतं, परंतु माझ्या बरोबर असणारे दुसरे खासदार भरत कुमार राऊत ते म्हणाले की नेतृत्वावरती टीका करणं बरोबर नाही आणि ते पुढे काहीतरी बोलणार होते. मी माईक घेतला आणि स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, सुदैवाने या सगळ्याची रेकॉर्ड तुम्ही बघितली असेल माझ्याकडे, मी सांगितलं की भरत कुमार तुम्ही जे म्हणताय मी नेतृत्वावर टीका केली नाही आहे कारण माझ्या नेतृत्वावर मला समाधान आहे आणि माझं नेतृत्व कसं आहे हे मी पूर्णपणे जाणतो, त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचा प्रश्नच येत नाही, धोरणाचा प्रश्न आहे. तुम्ही फक्त सल्ला दिला होता तसं की बाबा धोरण आहे असं पाहिजे. पण तुम्हाला पुढे सांगू का, हा खरा सगळ्यातला मुख्य गाभा, त्याच्यावर कोणीच काही घेतलं नाही आणि टीव्हीवर सांगितलं नाही. सर मी बोललो की जोशी सरांनी जो मुद्दा उपस्थित केला त्याचं उत्तर नाही मिळालं. पण कोणी वादळ झालं, तुम्ही तुमचा मुद्दा बरोबर होता. मी तुम्हाला हेच विचारतोय की तुम्ही म्हणालात की बाळासाहेबांनी आकाश पाताळ एक केलं असतं, आजची शिवसेना आकाश पाताळ एक करत नाहीये असं तुम्ही बोलला नाही, पण ते कंसात होतं आणि त्याचा अर्थ आम्ही काढतो पत्रकार म्हणून. तुम्हाला असं वाटतं का शिवसेनेचे सगळ्यात ज्येष्ठ नेते बाळासाहेबांचे उजवे हात म्हणून हा सल्ला देण्याचा अधिकार तुम्हाला होता आणि तो मान्य करायला हवा होता? मग अधिकार होता किंवा नाही हे महत्वाचं नाही. महत्वाचं काय आहे की ते ज्या स्वरूप ज्याच्यामुळे शिवसेना पुरी केवळ महाराष्ट्रात नाही देशात पसरली. शिवसैनिक, आज मी नेहमी अनेकांना सांगतो म्हणून बोलतोय, मी गाडीने जातोय, मराठी माणूस आहे आणि जर कोणी माझ्याकडे वाकड्या नजरेनं पाहिलं तर गाडीतली मराठी माणसं ताबडतोब एकत्र होतात आणि पहिलं काम करतात म्हणजे त्या माणसाला झोडून काढतात. हे झोडून काढणं चांगलं वाईट हा वादाचा दुसरा विषय होईल. पण शिवसेना म्हणजे आणि हे धोरण असतं तर आतापर्यंत स्मारक केव्हाच होऊन गेलं असतं असं मी म्हणालो. एक बॅकग्राऊंड लक्षात ठेवा, छोटीशी सभा होती, फार गर्दी नव्हती आणि जास्त गर्दी तुमचे जे छायाचित्रकार असतात ना त्यांचीच होती. आम्हाला माहिती होतं की तुम्ही तिथे काहीतरी बोलणार आहात, पण हे तुम्हाला कसं माहित? मीच ठरवून गेलो नव्हतो. नाही मला माहित नाही, हे सगळ्या मीडियामध्ये पसरलं होतं की सर आज मन मोकळं करणार आहेत म्हणून तिथे ओबीव्हॅन्स होत्या, तिथे रिपोर्टर्स होते. याचा अर्थ असा आहे की जे काय झालं ते विचारपूर्वक झालेलं आहे? नाही, हे उत्स्फूर्त होतं पूर्णपणे. हे उत्स्फूर्त होतं म्हणजे हा विचार उत्स्फूर्त नव्हता, माझ्याकडे येणारे शिवसैनिकच म्हणत होते हे तुम्ही बोला म्हणून. हा आधी बोलत होते त्यामुळे ते वाक्य आयत्या वेळी तेच म्हणायो मी. हे शिवसैनिकांनीच पसरवलं असेल, त्यांना असं वाटत असेल कोणीतरी बोलायला हवं. मला सांगा सर, एक वर्षामध्ये बाळासाहेबांचं स्मारक करणं अशक्य होतं का? ते चिमणीच नाही, माझ्या मते अशक्य नाही होऊ शकत. परंतु पहिलं वाक्य मी बोललो होतो की बाळासाहेबांचं स्मारक शिवाजी पार्क वरती झालं पाहिजे, पण त्याला लोकांचा विरोध होता.
शिवाजी पार्क शिवाजी पार्क मध्ये लोकांचा होता, बाकीचा नव्हता. नाही पण मला सांगा सर, शिवाजी पार्क हे मैदान आहे. एक सांगतो तुम्हाला मी, ते मैदान आहे. तर पार्लमेंट काय आहे? लोकसभा. लोकसभेत मी शिवाजीचा पुतळा गावगा. नाही बरोबर आहे सर. ऐका म्हणजे ऐका, मी तुम्हाला सांगतो विरोधकांचे मुद्दे सांगतो. एक तर तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. विरोधकांचं म्हणणं होतं की भव्य स्मारक व्हायला पाहिजे, बाळासाहेबांचं मोठी स्मारक व्हायला पाहिजे. तुम्ही दुसरी कुठची जागा घ्या, पार्क क्लबची जागा घ्या, किंवा तिथे वनिता समाजच्या बाजूला मोकळा प्लॉट आहे तो घ्या, किंवा आणखीन कुठेही भव्य स्मारक करा. पण शिवाजी पार्कवर आता अतिक्रमण करणं हे चूक ठरेल. भव्य स्मारकाला विरोध नव्हता. झालं काय की शेवटी स्मारकच एक वर्षात झालं नाही. आपल्याजवळ विषय निघाला की त्या विषयावर बोलणं भाग आहे. शिवाजी पार्कवर शिवाजी महाराजांचा पुतळा पाहिजे असं मी म्हणावं, याचं कारण महाराज हे महाराजच होते, शिवाजी पार्कपेक्षाही मोठे होते. आणि त्या शिवाजी पार्कवर काय काय आहे हे कोणीतरी जाऊन पाहण्याचे कष्ट किती की का. मला माहिती आहे कारण मी तिथेच बाजूला राहतो. काय काय आहे? सगळं काही आहे. महाराजांचा पुतळा आहे, शिवाजी पार्क, मीनाताईंचा पुतळा आहे, गणपतीचं मंदिर आहे, कबड्डी असोसिएशन आहे, बंगाल असोसिएशन आहे, स्पोर्ट्स क्लब आहे, मंदिर आहे, शिवाजी पार्क स्पोर्ट्स क्लब आहे. आणि केवळ स्पोर्ट्स क्लब नाही तर त्याच शिवाजी पार्क वरती संध्याकाळच्या वेळी बसून इतर ठिकाणी जे काही करतात ते सगळं तिथेही करतात. बरोबर, याचा अर्थ सगळं काही आहे. आणि शिवाजी पार्कच अडचण कशासाठी? तुम्ही जे नाही म्हणता ते म्हणतो, तिथे लोक बसून दारू पितात, तिथे लोक बसून मैदानात प्रेमाचे चाळेही करतात. मग तुमचं म्हणणं काय यावर? हे सगळं चालत नाही लोकांना. मग बाळासाहेबांचा पुतळा काय चालत नाही? माझा तो प्रश्न नाही तो. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, बाळासाहेबांचा नको. अरे कशासाठी तुम्ही बोलता? सर तुम्हाला असं वाटतं शिवाजी महाराजांचा जिथे पुतळा आहे त्याच्या बाजूलाच बाळासाहेबांचा पुतळा उभा राहायला हवा होता? मी पसंत करीन, परंतु केवळ माझ्यावर नाही येते म्हणून थोडी मला असं वाटत होतं. हो, त्यावेळी तरी माझ्या डोक्यात तेच होत की शिवाजी महाराजांच्या बाळासाहेबांचा पुतळा, कारण मी जगतोय मुंबईत बाळासाहेबांना. मग याच्यामध्ये विरोधकांनी विरोध केला मी समजू शकतो, इतर पक्षाच्या लोकांनी. शिवसेनेतूनच का विरोध झाला? खरं सांगायचं तर शिवसेनेतून विरोध नाही झाला. धोरण शिवसेनेचं थोडं वेगळं पाहिजे होतं असं माझं मत. एक वाक्य मी तिथे बोललो त्याच्यावर नाही. एवढं बोलल्यानंतर संजय राऊत वेगळंच बोलले. नाही तेच बोलले. नंतर त्यांनी बदललं, दोन दिवसांनी बदलले सर. शिवसेनेचे इतर नेते वेगळं वेगळं बोलायला लागले, शिवसेनेचे प्रवक्ते वेगळे वेगळे बोलायला लागले. एक सांगतो, संजय राऊतनी मला पहिला पूर्ण पाठिंबा दिला की इथे सर. नंतर त्यांनी भूमिका बदलली पार्कवर. नंतर त्यांनी सर भूमिका बदलली मला नाही वाटत. माफ करा पण मग शिवसेना अशी कुठे जिंकली का नाही झालं स्मारक? तोच तर प्रश्न मी विचारला. ह्याला जबाबदार कोण आहे? जबाब बाळासाहेबांचं स्मारक एका वर्षात न व्हायला जबाबदार कोण आहे? तुम्हाला मी सांगितलं धोरण जबाबदार आहे असं मी म्हणालो. शिवसेनेचं धोरण जबाबदार आहे. एक हे सांगण्याचा माझा उद्देश काय होता? स्मारक व्हावं. बरोबर आहे. मी काय तिथे माझा पीएचडीचा थीसिस घेऊन? बरोबर आहे सर. म्हणजे शिवसेनेचं धोरण जबाबदार आहे. ज्या धोरणाला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, मला स्पष्ट विचारायचं आहे, उद्धव ठाकरेंचं धोरण चुकलं असं तुम्हाला वाटतं का? नाही. मग कोणाचं चुकलं? एक मिनिट. मग कोणाचं चुकलं सर? एक मिनिट. शिवसेनेची धोरणं ही भारतीय घटनेप्रमाणे लिहून ठेवलेली नाही आहेत. टाइम टू टाइम ऍक्शन घेतात आणि माननीय उद्धवजी यांनी सुद्धा ते काळाप्रमाणे आणि मनाप्रमाणे ठरतात. माननीय उद्धवजींनी सुद्धा, मी तुमच्याशी सहमत नाही पण तुमच्याशी सहमत नाही हे सांगून पुढे म्हणेन की धोरण आता जवळजवळ ठरत आली आहे. जशास तसं हे धोरण आहे. कुठे दिसतंय सर गेल्या वर्षभरामध्ये? लोक म्हणतात शिवसेनेच्या वाघाचं मांजर झालं. ते नितेश राणे तर सतत ट्विट करत असतात. मी आपल्याला सांगू का, ते करतात याचं कारण धोरणच आहे. कोणाचं धोरण? आता धोरण कुणाचं हा प्रश्न नाही. हे धोरण ठरवणार म्हणजे मी पण आहे. मी पण आहे. तुम्ही पण जबाबदार? हो हो. शिवसेनेचे सगळे नेते याला जबाबदार? शिवसेनेचे नेते आणि मला एक गोष्ट या मुलाखतीत तुम्ही स्पष्टपणे सांगून टाका, म्हणजे उद्धव ठाकरेंवर तुमचा राग आहे की नाही? बिलकुल नाही. ठीक आहे. याचं कारण जर ते धोरण असतं तर स्मारक ठाकरे असतं. माझा इंटरेस्ट स्मारकामध्ये आहे. जर उद्धव ठाकरे जबाबदार नसतील तर त्यांच्या आजूबाजूचे लोक मिलिंद नार्वेकर आणि इतर चौकडी जबाबदार आहे का? त्यांना कसे अधिकार आहे तो? पण सर त्याची पोस्ट कोणती आहे? कोणत्या जागेवर तो काम करतो? मला अनेक नेत्यांनी असं सांगितलेलं आहे की ही चौकडी जी आहे तिच्यामुळे ज्येष्ठ नेत्यांचा सुद्धा मान राखला जात नाही मातोश्रीवर. हे खरं आहे की खोटं आहे?
मला असं वाटत नाही. नेत्यांचा योग्य तो मान ठेवला जातो. आणि तुमची मिलिंद नार्वेकर आणि चौकटीबद्दल काहीही तक्रार नाही? थोड्या छोट्या मोठ्या तक्रारी असतात. तक्रार आहे सगळ्यांबद्दल आहे, मिलिंद नार्वेकर बद्दल नाही. कोणाबद्दल? पण या ज्या तक्रारी असतात या आपसात बसून सोडवायच्या असतात. तुम्ही त्या दिवशी दसरा मेळाव्यात का गेलात? कारण मी सांगतो तुम्हाला, मी हा प्रश्न विचारतोय. आम्हाला सकाळपासून माहिती होतं तिथे गोंधळ होणार. तुमचं माझ्या माहितीप्रमाणे, आणि ही माहिती 100% खरी आहे, गृहमंत्री आर पाटलांशी बोलणं झालं होतं, पोलिसांनी तुमचं संरक्षण वाढवण्याचा विचार केला होता, तरीसुद्धा तुम्ही तिथे का गेलात? का जायचं नाही? प्रत्येक दसऱ्याच्या मेळाव्यात जातो, भाषण करतो, म्हणजे यावेळी पण जाऊया. पण तिथे गोंधळ होईल याची जाणीव होती तुम्हाला सर? हा थोडस ऐकत होतो मी ही गोष्ट. खरी काहीतरी काहीतरी गडबड होईल एवढंच. हा गोंधळ पूर्वनियोजित होता असं मी म्हणावं एका ठिकाणी. याचं कारण या गोंधळामध्ये सामील झालेल्या लोकांची संख्या ही अतिशय मर्यादित होती. मर्यादित होती? 100-150 तिथे शिवसैनिक असतील. एवढ्या प्रचंड सभेमध्ये एवढ्या थोड्या लोकांना जर असं वाटलं की मनोहर जोशींचं चूक आहे, तर त्या ठिकाणी कोणीतरी येऊन मला सांगायला पाहिजे होती, सर हे तुमचं चूक आहे, मी क्षमा मागितली असती. सर हा गोंधळ पूर्वनियोजित होता का? याचं कारण असं आहे, आम्हाला सकाळीच कळलं होतं हा गोंधळ होणार आहे. कोणत्या शाखेतली माणसं गोंधळ घालणार आहेत हेही मला माहिती होतं. आर आर पाटलांशी तुमचं बोलणं झालं हेही मला माहिती होतं. याचा अर्थ याची तुम्हालाही जाणीव होती. खरं की खोटं? अर्ध सत्य. सत्य काय मग सांगा? काय काही खरं आहे? आर आर पाटलांजवळ मी बोललो होतो हे खरं आहे, पण ते काही माझ्या संरक्षणासाठी म्हणून नव्हतं. कशासाठी बोलला होता? सर्वसाधारणपणे वाटतं, आणि जेव्हा मला कळतंय की या ठिकाणी गडबड होणार आहे, तुम्हालाही माहिती होतं गडबड होणार आहे, असंच कान भरावं होतं, आणि म्हणून त्यांना बंदोबस्त बरोबर ठेवा. सर ही एका काम तर मी अनेक वर्ष करतो. सर मला विचारायचं, ही एका विशिष्ट शाखेतली माणसं होती हे खरं की खोटं? नाही, मला असं सांगावं लागेल याच्यावरती की जनरली मी माझं काम करतो, पोलिसांचं करत नाही. सर माझी माहिती खरी की खोटी? तुम्ही म्हणू शकता माहिती नाही, मी ऐकलं नाही, पण ही माझी माहिती खरी की खोटी? मी ऐकलं नाही, हे आता मागे पडलं, जुनी आठवण आहे माझी. एकच गोष्ट आपण सांगतो, हा गोंधळ पूर्वनियोजित होता की नाही, हा गोंधळ आदेशाने झाला होता की नाही, याबाबत माझ्याकडे कोणताही पुरावा नाही. पण तुम्ही काय ऐकता आहात, तुमच्या कानावर काय आहे? कानावर अनेक गोष्टी येतात. काय? एक जण तर म्हणा तुम्हीच गोंधळ घातलात. मी? हो. उत्तम आहे, उत्तम आहे. शिवसेनेत जर माझ्या सांगण्यावरून गोंधळ होत असेल तर उद्धव ठाकरेंनी खरोखरच काळजी घ्यायला पाहिजे. सर सर खरं सांगा, विनोद सोडा, सर खरं सांगा, कानावर काय होतं? माझ्या कानावर असं आलं होतं की सभेमध्ये गडबड होणार आहे. सभेमध्ये गडबड होणार आहे? हो. आणि मग ती गडबड म्हणजे घोषणा लागेल, फरक बदल पडतोच तसा. त्याने पण कोणाकडनं तरी ऐकूनच तो मला सांगत असतो. पण तो विचार जो त्याने मांडला होता तो माझ्या डोक्यात होता, आणि तेवढा विचार मी बोललो. त्याबद्दल जर मला शिक्षा असेल यापेक्षाही जास्त बोलणारे जे लोक आहेत त्यांना सगळ्यांना शिक्षा व्हावी. अगदी बरोबर आहे सर. पण मला सांगा, तुम्ही सभेला व्यासपीठावर आलात, बसलात आणि काही वेळा निघून गेला, हे का केलं? तुम्हाला जायला सांगितलं का कोणी? सांगितलं, पण त्या तो शिवसेनेचा नेताच होता. म्हणजे लीलाधर डाकेने सांगितलं? तुम्हाला येऊन तिथे निरोप लीलाधर डाकेने दिला हे आम्ही पाहिलं कॅमेऱ्यावर, बघितलं ना? हो. पण लीलाधर डाकेला कोणी सांगितलं? डाके काय, डाके काय बोलले हे तुम्हाला कसं कळलं? नाही नाही, काय बोलले मी तुम्हाला विचारतोय सर. हा विचारतोय, मी विचारतोय. लीलाधर ढाकेने निरोप पोचवला? कोणाचा निरोप पोचवला आणि काय निरोप होता? निरोप नव्हता कोणाचाही. डाक्यानं स्वतः असं वाटलं की हा गोंधळ मोठा होणार आहे, उद्धवजींचं भाषण राहून जाईल, आणि म्हणून त्यांनी मला विनंती केली की सर तुमचं भाषण नाही झाले तर चालेल, कमी होती चालेल ना, काही हरकत नाही. आणि म्हणून माझ्यानंतर उद्धवजी उभे राहिले. सर तुम्ही निघून गेलात, मला असं विचारायचं हे सगळं पूर्वनियोजित होतं का? उद्धवजींनी हे घडवून आणलं नसेल, परंतु उद्धवजींच्या आजूबाजूला जे लोक आहेत ज्यांच्याबद्दल असंख्य तक्रारी आहेत, जे कंपूशाही करतात, गैरसमज पसरवतात, त्यांच्यामुळे हे झालं का? ज्या गोष्टीबद्दल मला खात्री नाही, केवळ आयक्यू बातम्यांवरती. सर असं शिवसेना नेते म्हणतायत, मी नाही म्हणत आहे, हे शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे. त्यांना बोलवा ना, इंटरव्ह्यू घ्यायचे ते मी घेईन, पण तुमच्या कानावर काय आहे सांगा ना. कानावर काय आहे सांगा ना तुम्ही.
नाही हो मला नको ते ऐकू येत नाही तुम्हाला ऐकू येत नाही सर म्हणूनच तुम्ही राजकारणात यशस्वी आहात ऐकायचं नाही पण हे तुमच्या कानावर असेल की हे पूर्वनियोजित होतं म्हणून हो नक्कीच आहे आणि हे उद्योगजींच्या आजूबाजूच्या कंपनी केलेलं होतं हेही कानावर असेल नाही करणारे कोणी नाही कळलं सर पुढे जाऊया मला माहिती आहे सर तुम्ही किती चांगले फलंदाज आहात मी गुगली टाकतोय मी फास्टर वन टाकतोय तरी सुद्धा तुम्ही ते टोलवतात पुढे जाऊया त्यानंतर तुम्ही मुंबईतून निघून गेलात तुम्ही नांदवीला गेला नाहीत हे आम्हाला माहिती आहे दोन दिवसातच मला कळलं होतं लोणावळ्याला छाप घेत मी नांदवीला गेलो ते पहिल्यांदा पहिल्या दिवशी या बातम्या आल्या पण तुम्ही लोणावळ्याला होतात नव्हतो कुठे होता त्या दुसऱ्या दिवशी बातमी तुम्ही कुठे होता आणि मी होतो खंडाळ्याला खंडाळ्याला होता ठीक आहे खंडाळ्याला होतात तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये होतात बरोबर आहे तुमच्या इन्स्टिट्यूट मध्ये होतात सर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की आता तुम्ही परत आलात शिवसेना नेते असं म्हणतात की सरांना शिवसेनेतून काढलं जाणार नाही याचं कारण ती हिंमत शिवसेनेच्या नेतृत्वामध्ये नाही चांगली गोष्ट आहे ना चांगली गोष्ट आहे ना आनंदाची गोष्ट आहे कारण सर हे बाळासाहेबांचे ज्येष्ठ नेते आहेत पण तुम्हाला जर उद्या उद्धव ठाकरेंनी असं सांगितलं की सर तुम्ही शिवसेनेतून जा तर तुम्ही काय कराल जी गोष्ट घडणार नाही त्याचा कशाला विचार करू घडगार राजकारणात सगळ्याचा विचार करायचा असतो माझा प्रश्न अतिशय गंभीर आहे जर तुम्हाला असे संकेत मिळाले उद्धव ठाकरेंकडून की तुम्ही आता इथे नको तर तुम्ही काय कराल आत्ताच अर्ज तुमच्याकडे देऊन ठेवतो मग कामा ठेवा तुमच्याकडे येते सर विनोद नाही सर मी गंभीरपणे विचारतोय याचं कारण असं आहे पण मी गंभीरपणे पगार घेईन सर मी अजिबात ह्याला बळी पडणार नाही सर मला विचारायचं आहे की असं तुम्हाला शिवसेनेच्या नेतृत्वाने संकेत दिले का तुम्हाला खात्री असे संकेतच देणार नाही संकेत वगैरे देणार नाही देणार पक्ष हा मोठा हो तुम्हाला शिवसेनेतले कोणताही नेता तुम्हाला काही इजा करू शकत नाही तुम्हाला हात लावू शकत नाही असं तुम्हाला वाटतं हात लावू शकत नाही म्हणजे चांगल्या अर्थाने मारामारी नाही शिवसेनेच्या पद्धतीने नाही पण कशा पद्धतीने तुमच्या विषयी मन आता इतकं कलुषित करण्यात आलेलं आहे हळूहळू सुधारत आहे मी तुम्हाला बरोबर आहे ठाकरे मंडळींचं मन हळूहळू सुधारत आहे याचा अनुभव मला आहे आणि ते मनात कायमचा राग ठेवत नाहीत माझा जो अंदाज आहे त्याप्रमाणे उद्धव ठाकरे तुमच्याविषयी मनात कायमचा राग ठेवणार नाहीत दोन एक महिन्यात सगळं शांत होईल पण तुम्ही उद्धव ठाकरेंना भेटायला जाणार आहात का तुम्हाला तसं बोलावणं आलंय का अजून बोलवणं आलं नाहीये आणि बोलवणं आलं नाही तरी मी जाणार आहे आता कधी बोलावणं आलं नाही तरी तुम्ही जाणार मी जाणार आहे कधी जाणार ते आता नाही सांगणार ते योग्य वेळी कळेलच तुम्हाला काय बातमी कळायला तुम्हाला वेळी तुम्ही गेलो तर काय वेळच कळेल सर तुम्ही एवढं बाळासाहेबांना सुद्धा वश केलं होतं तर उद्धव ठाकरेंना वश करण्याची युक्ती तुम्हाला निश्चितपणे माहिती असणार खरं सांगू का आपल्याला ही मुलं तुम्ही लहान लहान बघितली आहेत सर ते बरोबर तुम्हाला दोघांना बघितलं लहानपणापासून ओळखतो तो प्रश्न नाही परंतु मला एकच गोष्ट सांगायची की आमच्या दोघांमध्ये हा प्रश्नच उद्भवू नये अशी परिस्थिती शिवसेनेत असते ज्या पाहिजे तो नेता उठतो जातो उद्धवजी भेटतात उन्मेष राजचा पार्टनर होता व्यवसायामध्ये तुमच्या घराचे त्याचे जवळचे संबंध आहेत राज सोडून गेला मला बाळासाहेबांचं राजविषयी काय भावना होती माहिती आहे शेवटच्या मुलाखतीत मी बघितली आहे सर त्यांचं प्रेम होतं राजवर आणि त्यांचं अल्टिमेट प्रेम होतं राजवर हे मला माहिती आहे मी बाळासाहेबांकडून ऐकलेलं आहे त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं पाहिलेलं आहे राजबद्दल तुमच्या भावना काय आहेत ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्यात त्या बरोबर आहेत पण त्याच्याबरोबर जी वक्तव्य तुम्ही केली ती सगळी बरोबर आहेत असं नाही म्हणजे राजा अल्टिमेटम आहे अल्टिमेटम नाही त्यांचं अल्टिमेट प्रेम होत त्याच्यावर त्यांचं नितांत प्रेम होत त्याच्यामध्ये सूचक असं होत की त्यांचं उद्धववर प्रेम नव्हतं असं सर मी म्हटलेलं नाहीये मी न म्हणताही तुम्ही भूमिका बदललेली दिसते मी न म्हणताही सर मी असं अजिबात म्हटलेलं नाही सर उद्धव आणि राजमध्ये फरक उद्धव आणि राजमध्ये आणि उद्धव आणि बाळासाहेबांमध्ये फरक आहे तुम्हाला मान्य करायला पाहिजे प्रत्येक माणसा माणसात फरक असतो मी कुठे नाही पण मी बोलतो बातमी पण उद्या मी कशाला बोलतोय जाऊ दे सर मी तुम्हाला राजबद्दल विचारलंय मी तुम्हाला उद्धव बद्दल विचारत नाहीये पण तुम्हाला अडचणीत आणत मी उद्धव बद्दलही सांगतोय सांगा की त्याच्या अंगी वेगळे गुण आहेत राजच्या अंगी वेगळे आहेत काय सांगतो सांगा उद्धवच्या अंगी काय गुण आहेत
माझं म्हणजे आणखीन पुन्हा पुन्हा 15 दिवस लोकांचे प्रश्न ऐकत नसू काय. सर मी सविस्तर प्रश्न विचारतोय, काय गुण आहे उद्धव ठाकरेंच्या अंगी सांगा. सांगू तुम्हाला उद्धव ठाकरेंचा गुण सांगू, सौम्य, सौजन्यमय, आकारण न बोलणारा, असं त्याचं गुण आहे. आणि ऍडमिनिस्ट्रेशन प्रशासनही चांगले आणि त्याच्या अंगच्या गुणावरती त्याचा भविष्यकाळही चांगला आहे मला खात्री आहे. ठीक आहे, आणि तुम्ही त्याच्या बरोबर असाल तर त्याचा भविष्यकाळ निश्चितपणे चांगला होईल. राज बद्दल सांगा. राज हा उन्मेष. राज मध्ये स्वतःचे काही गुण नाहीत. स्वतःचे काही गुण नाहीत. गुण नाही बाळासाहेबांचेच आहेत त्याच्यात. म्हणजे राज हा बाळासाहेबांचा खरा वारसदार आहे असं तुम्ही म्हणताय. नाही, वारसदार हा कधी त्या माणसाच्या गुणांवरती नसतो. पण बाळासाहेबांचे सगळे गुण राजमध्ये आणले. तो भाषण तसं करतो, तो बोलतो तसा, तो व्यंगचित्र काढतो. तेच मी पुढे सांगणार होतो की बाळा त्याची स्टाईल आहे ती बाळासाहेबांची आहे. तो लोकांबरोबर खूप मिसळतो, भेटतो सगळ्यांना, केवळ सगळ्यांनाच नाही पब्लिक पत्रकारांना भेटतो, हे करतो वगैरे वगैरे. मान्य आहे तुम्हाला, तो बाळासाहेबांसारखाच दिलदार आहे. माझ्या दिलदारीचा अनुभव नाही, कारण मी कधी बसलो नाही त्याच्याबरोबर. बसतात ते म्हणतात की हा दिलदार आहे. मीही बसत नाही त्यांच्याबरोबर, मी सकाळच्या वेळी त्यांना भेटतो, त्यामुळे बसण्याचा प्रयत्न. पण मला सांगा, नावं सांगू का कोण बसतात त्यांची? सांगितली तर माझी काही हरकत नाही. सगळे तुमच्या माझी काय हरकत नाही, मी टेलिव्हिजनवर कोण कोण बसतात सांगून टाका. त्याच्यामध्ये कोण पत्रकार असतात, बाकी कोण असतात, शिवसैनिक कोण असतात, शिवसेना नेते कोण असतात, सगळं सांगा. पण दोघही गुणी आहेत. नाही पण नाही, माझा मुद्दा बाळासाहेबांचे गुण राजमध्ये आहेत म्हणजे काय? बाळासाहेबांसारखं वक्तृत्व आहे, बाळासाहेबांसारखा आवाज आहे, बाळासाहेबांसारखं नाट्य आहे. मध्येच थांबणं बोलता बोलता आणि थोडा वेळ गेला लोकांच्या मनात प्रश्न पडले की मग बोलणं, ही त्याचीच स्टाईल आहे. आणि बाळासाहेबांसारखा ब्रश आहे तो तर आहेच ना व्यंगचित्रकार म्हणून. त्याची जी स्टाईल आहे तीच आहे, बाळासाहेबांची स्टाईल आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे, राज आणि उद्धव कधीतरी एकत्र यावेत हे बाळासाहेबांना वाटत होतं. माझ्या शेवटच्या मुलाखतीत त्यांनी क्लिअरली सांगितलं, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं असं तुम्हालाही वाटतं का? कदाचित सगळ्यांच्या अगोदरपासून मला वाटलं. तुम्ही असे प्रयत्न केले? हो हो, प्रयत्न केले. मी राज जेव्हा ज्या दिवशी गेला सोडून, त्या दिवशी मी आणि संजय राऊत आम्ही दोघंही त्याच्या घरी गेलो होतो आणि त्या ठिकाणी चर्चा केली. अगदी तो खाली उतरून सभेमध्ये जाण्यापूर्वी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत हा प्रयत्न आम्ही केला. आणि मग चॉईस करणं भाग होतं, कुठ त्यांच्याबरोबर जात आहे का इकडे राहत आहे. आणि आम्ही चॉईस केलं बाळासाहेबांचा मूळ पक्ष, बाळासाहेबांचा पुत्र म्हणून त्यांच्याबरोबर जायचं आणि तिथे आम्ही राहतो सुखाने. पण राजला अजूनही शिवसेनेबरोबर राज यावा किंवा मनसे, दोघं भाऊ एकत्र कदाचित येणार नाहीत, पण मनसे आणि शिवसेना यांची राजकीय युती होऊ शकते. कदाचित लोकांचं असं म्हणणं आहे, विश्लेषकांचं असं म्हणणं आहे, मनसे शिवसेना भाजपशी युती झाली तर तुमच्याकडे सत्ता सहजपणे येईल अशी युती व्हावी म्हणून तुमची इच्छा आहे का, तुम्ही प्रयत्न करणार आहात? आता मला तसं वाटत नाही, दोघांची इच्छा नाही. शेवटचा प्रश्न, हा सगळा वाद संपेल, पुन्हा सगळं गोड होईल आणि तुम्ही शिवसेनेबरोबरच राहाल याचीही खात्री आहे का तुम्हाला? होय होय. माणसांनी भविष्य काळाबद्दल मनामध्ये शुभेच्छा बाळगाव्यात तशा माझ्या शुभेच्छा आहेत आणि हे दोघं एकत्र येतील, एकत्र काम करतील तर ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे याची मला खात्री आहे आणि ते लवकरात लवकर घडावं अशी मी प्रार्थना करतो. सर थँक्यू व्हेरी मच. तुमच्यासारखा चतुर आणि तुमच्यासारखा कर्तृत्ववान राजकारणी मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. अरे काय काय, तुम्ही वेळ काढल्याबद्दल खरोखरच धन्यवाद. मग खरं सांगू आता, मला कालपासून काळजी घ्यावी होती की तुमची मुलाखत माझ्याबरोबर कशी होणार, मी किती अडचणीत येणार. सर मी तुम्हाला कुठे अडचणीत आणलं? नाही साधे प्रश्न विचारले. त्याचे प्रश्न बिलकुल साधे नव्हते, परंतु ते भावना चांगली होती. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.